भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडून आणण्याचं पालकमंत्री चंद्रकांतदा नाही याच्या निषेधार्थ भूविकासच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार थाटत चौदा मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं आज आमदार अमल महाडिक यांनी आंदोलकांची भेट घेऊन पंचवीस जून ला मंत्रालयात बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर तेहतीस दिवसांनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं भूविकास बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीसह इतर रक्कम अडकून पडली आहे भूविकास बँकेच्या मालमत्तेची विक्री करून कामगारांची देणी भागवण्याचे आदेश लवादानं दिलेत कोल्हापुरातील भूविकास बँकेच्या इमारतीच्या बी टेन्युअरमुळे हा प्रश्न भिजत पडला आहे याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी लढा उभारला आहे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी भूविकासच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत दहा मे रोजी बैठक घेण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन पाळलं नाही निषेधार्थ भूविकासच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौदा मे पासून ठिया आंदोलन सुरू केलं होतं प्रतिकात्मक आंदोलनं करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या आंदोलनाची दखल आमदार अमल महाडिक यांनी घेऊन आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन आंदोलकांची भेट घेतली तसंच त्यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्याशी मागण्यांसंदर्भात चर्चा झाली असून भूविकास बँक इमारतीच्या ब सत्ता प्रकाराची नोंद शासनाकडून कमी करून घेऊन कर्मचाऱ्यांची सर्व देणी देण्याची जबाबदारी घेत असल्याचं आश्वासन आमदार अमल माडिक यांनी दिला त्यामुळं तेहतीस दिवसानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व श्रीकांत कदम रावसो चौगुले भारत पाटील नंदकुमार पाटील बजरंग महाजन सुधीर पाटील यांनी केला